बाजार समित्यांमधील कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे. या प्रमुख मागणीसह वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना कामकाज बंद बेमुद संपास प्रारंभ शासनाने फळे भाजीपाला नियमित मुक्ती मार्केट यार्डच्या बाहेरील थेट पणन खाजगी बाजार समित्यांद्वारे अवैध पद्धतीने होत असलेल्या शेतमाल खरेदी विक्री व्यवहारावर शासनाचे दुर्लक्ष. शासनाने राशन बाजार फी व नाफेड खरेदीवरील बाजार फी बंद केलेली आहे. यामुळे बाजार समितीचे उत्पन्न दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहे. शासनाचा जर असाच कार्यक्रम चालू राहिला तर कालांतराने बाजार समित्या बंद पडतील व हजारो बाजार समित्यांमधील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी येईल अशी भीती कर्मचाऱ्यांतून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील संपूर्ण बाजार समित्यांमधील कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करावे या प्रमुख मागणीसह वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती व महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद बेमुद संप पुकारला आहे. या अनुषंगाने वरोरा बाजार समितीचे सचिव शिंदे साहेब तसेच डहाळकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जोर से बोल, शासन सेवेत घेतलेच पाहिजे, शासन पे बोल, असे कसे घेत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, असे कसे घेत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. जोर से बोल, जोर से बोल, शासन पे बोल. आबासाहेब तू मागे बढो, हम तुम्हारे साथ है. आबासाहेब तू मागे बढो, हम तुम्हारे साथ है. आबासाहेब तू मागे बढो, हम तुम्हारे साथ है. जोर से बोल, जोर से बोल. कर्मचारी एक्क्याचा, कर्मचारी एक्क्याचा. सर, आपण बेमुदत संपवर गेलात गेल्या 2 दिवसापासून, नेमकं कारण काय? बाजार समितीची स्थापना महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री विकास विनियमन 1963 नुसार झालेली असून यामध्ये बाजार समित्यांचा स्थापनेमागचा मुख्य उद्देश हा होता की बाजार क्षेत्रामध्ये जे काही शेतमाल खरेदी विक्री व्यवहार असतील त्यावर नियंत्रण ठेवणं, व्यवस्थापन करणं आणि जे काही शेतमाल खरेदी विक्री व्यवहार होतील त्याच्यावर बाजार फीस आकारून जी काही बाजार फीस मिळेल, उत्पन्न मिळेल, त्या उत्पन्नामधून कर्मचाऱ्यांचे पगार करणं, तसेच बाजार आवारातील सेवा सुविधा निर्माण करणं हे काम बाजार समित्या करत असायच्या. परंतु त्यापुढे जाऊन शासनाने विविध निर्णय घेतले, त्यामध्ये थेट पणन असेल, खाजगी बाजार असेल, त्याचबरोबर रेशन वरील बाजार फीस बंद करणे असेल, नाफेड खरेदीवरील सेस बंद करणे असेल, अशा प्रकारचे विविध निर्णय घेतल्यामुळे बाजार समित्याचे उत्पन्न कमी झालेले आहे. त्यामुळे बाजार समित्यांना विविध सेवा सुविधा निर्माण करणं कठीण झालेलं आहे. तसेच यापुढे बाजार समित्याच्या कर्मचाऱ्यांचे पगार करणंसुद्धा बाजार समित्यांना शक्य होणार नाही. त्याचबरोबर बाजार समितीमध्ये सध्या वरोरा बाजार समितीमध्ये राष्ट्रीय कृषी बाजार इनामची अंमलबजावणी सुरू आहे, परंतु शासनाकडून देण्यात येणाऱ्या थेट पणनच्या लायसनमुळे बाजार आवारातील जे काही मोठे व्यापारी होते त्यांनी थेट पणनचे लायसन घेतले व बाजार आवाराबाहेर शेतमाल खरेदी विक्री व्यवहार सुरू केलेले आहेत. त्यामुळेही बाजार समितीचे उत्पन्न कमी झालेले आहे आणि यापुढे हे असंच सुरू राहिलं तर बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे पेमेंट करणं बाजार समितींना शक्य होणार नाही. म्हणून महाराष्ट्रामधील सर्व बाजार समित्यांनी आम्हाला शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावं अशा प्रकारची मागणी व निवेदन केलेलं आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री विकास विनियमन अधिनियम 1963 मधील नियम 12 बाजार समित्या ह्या स्थानिक प्राधिकरण आहेत. ज्याप्रमाणे नगर परिषद असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, तशाच प्रकारची बाजार समिती सुद्धा आहे. त्यामुळे बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावं असे आमची कर्मचाऱ्यांची मागणी. मला वाटते की शासन तुम्हाला सेवेमध्ये समाविष्ट करून घेईल. हो, घेईलच अशी आमची खात्री आहे. न घेतल्यास हे आम्ही आमचं आंदोलन तर सुरूच आहे, शेवटपर्यंत असं आंदोलन देऊन आम्ही लढा देणार आहोत. जवळपास केव्हापासून हा तुमचा या मागणीचा म्हणजे प्रलंबित आहे?
जवळपास 3 ते 4 वर्षापासून सातत्याने कर्मचारी संघटनेकडून मागणी करण्यात येत आहे. तसेच मागच्या 1 वर्षामध्ये 2-3 वेळेस अशा प्रकारचे आंदोलनं झालेली आहेत व शासनाकडे वेळोवेळी आम्ही निवेदनं देऊन बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्या म्हणून मागणी केलेली आहे. कुठल्या पातळीवर हे आंदोलन चालू आहे? सध्या आझाद मैदान मुंबई येथे कृती समिती मार्फत आंदोलन करण्यात येत आहे. किती कर्मचारी संपावर गेले? जवळपास 5,000 कर्मचारी संपावर आहेत. किती कर्मचारी टोटली आपले महाराष्ट्रामध्ये किती कर्मचारी आहेत? 6,678 महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना तुम्ही शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्या अशी आमची मागणी आहे. शासनाने बऱ्याच गोष्टीमध्ये हस्तक्षेप करून बऱ्याच गोष्टी कमी केलेल्या आहेत. जसं कापसावरील बाजार फीसुद्धा कमी करण्याच्या ह्याच्यामध्ये शासन मनस्थितीमध्ये आहे. शासनाने तो विषय अजेंड्यावर घेतलेला आहे आणि भविष्यामध्ये जर कापसावरची जर बाजार फीस बाजार समितीला मिळाली नाही तर कर्मचाऱ्यांचे पगार होणार नाही, कर्मचाऱ्यांचे परिवार उघड्यावरती पडेल आणि कर्मचाऱ्यांचा जर पगार झाला नाही तर कर्मचाऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. म्हणून कर्मचाऱ्यांना जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर शासनाने शासन सेवेमध्ये घ्यावा. तसं 28 फरवरीला जो मोर्चा झाला आझाद मैदान इथे मोर्चा झालेला होता त्याच्यामध्ये शासनाचे प्रतिनिधी म्हणून गिरीजी महाजन आले होते. त्यांनीसुद्धा आश्वासन दिलं होतं की बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना आम्ही लवकरात लवकर शासन सेवेमध्ये घेऊ. पण सध्या जी प्रोसेस फाईल जी लटकलेली आहे ती फाईल लटकलेली आहे न्याय आणि विधी व न्याय याच्यामध्ये लटकलेली आहे. यांचा अहवाल जर आला आणि सामान्य प्रशासनाचा अहवाल जर आला तर त्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करणं शक्य होईल. पण फाईल जी आहे ती 6 महिने होऊनसुद्धा समोर सरकून नाही राहिली तर हे काम शासनाचं आहे. शासनाने ती फाईल लवकरात लवकर समोर सरकावी, त्याचे अहवाल घ्यावे आणि जे काही सकारात्मक आहे ते निर्णय घ्यायला पाहिजे असे मला वाटते.